महाडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. महाड पोलिसांच्या माहितीनुसार महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय जाधव यांच्या विरोधात महाड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस शिपाई संजय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अभय देणाऱ्या पोलिसांबद्दल महाड शहरात संभ्रम निर्माण झाला. ही महिला महाड शहराच्या जवळ दादली गावातील स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी पायी जात असताना पोलीस शिपाई संजय जाधव यांनी या महिलेला रस्त्यामध्ये अडवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मला फोन कर नाहीतर तुझा फोन नंबर दे अशी धमकी दिली. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महाड पोलिसांनी कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई संजय जाधव याच्या विरोधात कलम 354 341 506 यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला असला तरी देखील या गुन्ह्यातील आरोपी अजून मोकाट फिरत आहे असे पीडित महिलेच्या पतीचे सांगणे आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे करीत आहेत.